नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. कोंढाडीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही लावली हजेरी. नागपूर जिल्ह्यातील कोंढाडी येथील रामसेवा समिती, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 26 मार्च रोजी कोंढाडीच्या देशमुख लेआउट मधील रामकुंज येथील अयोध्या धाम येथे सामूहिक सोहळ्याचे आयोजन संपन्न झाले. या प्रसंगी श्यामनारायण महाराज चौबे यांनी 7 वरवधूंचे हिंदू धर्म पद्धतीने तर उपस्थित भंतेजी यांनी वरवधूचे जोडीस बौद्ध धर्म पद्धतीने विवाह संपन्न केला. या प्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह हजारो नागरिकांनी आशीर्वादात सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. निर्मल ग्राम धूरखेडा व बोरगावाला शमशानभूमीत सोयी सवलती द्या. आदर्श ग्राम तसेच निर्मल ग्राम म्हणून पुरस्कृत धूरखेडा बोरगाव या दोन्ही गावाला अजूनही शमशानभूमी बनवण्यात आली नाही. या गावाचे नागरिकांना उघड्यावर अग्निसंस्कार आटोपावा लागतो. पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीने ठराव दिला आहे, मात्र निधी मिळाली नाही ही खंत गावकरी बोलून दाखवित आहे. खरे तर प्रत्येक गावाला शमशान घाट येथे मूलभूत व पायाभूत सुविधा मिळाव्या अशी मागणी ही गावकरी करत आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.